नमस्कार, लोकसत्ताच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी सायली जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण पाहणार आहोत आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी. यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे लष्कराच्या संदर्भातली. लष्कराला केंद्र सरकारने शस्त्रास्त्र आणि दारुगोळा खरेदीचे अधिकार देण्यात आलेत आणि हे अधिकार मिळाल्यामुळे लष्कराचं काम आणखीन सोपी होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसापासून काश्मीरमध्ये आपण बघतोय की घुसखोरी आणि हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. दारुगोळा आणि शस्त्रास्त्र नसल्यामुळे लष्कराला आपली कामगिरी बजावताना अनेकदा अडचणी निर्माण होतात. या अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने लष्कराला हे आदेश दिलेत. त्यामुळे लष्कर आपली कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने भूषवू शकेल असं आपण म्हणू शकतो. पुढची महत्त्वाची बातमी आहे मंजुळा शेटे प्रकरणातली. सांगतात माझे सहकारी समीर. बरोबर आहे, जसं आता आपण सायलीने मला सांगितलं, मंजुळा शेटे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आज 60 जे कैदी आहेत त्यांनी आपला जो जबाब नोंदवलेला आहे त्या जबाबामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हो, मंजुळाला जी तुरुंगामध्ये मारहाण झालेली आहे ती मारहाण आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली आहे आणि ती त्याच प्रकारे झाली आहे आणि त्याच सगळ्या ते सगळे 6 जण होते ज्यांनी ती मारहाण केलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी पण त्यांनी मागणी एकीकडे होते. आपल्याला माहिती आहे की जून महिन्यामध्ये हे प्रकरण उघडकीला आलेलं होतं आणि इंद्राणी मुखर्जी, श्रीराम बोरा हत्याकांडातली जी मुख्य आरोपी आहे, तिने या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडलेली होती. तर त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं होतं आणि स्वाती साठे ज्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपवरून या सगळ्या महिला अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी आवाहन केलं होतं, त्यामुळे वाद पण रंगला होता. आता 60 कैद्यांनी अशी कबुली दिलेली आहे. एकूण 392 जबाब जे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत आणि 60 कैद्यांनी असं म्हटलं आहे की 6 अधिकारी आहेत ज्यांना पकडण्यात आलं आहे त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तिला लैंगिक अत्याचार झालेले असतील किंवा मारहाण झालेली असेल या सगळ्या घटनेचं एक CCTV फुटेज पण मिळालेलं आहे पोलिसांना. गुन्हे शाखा जी आहे मुंबई पोलिसांची ती त्याचा तपास करते आणि ते आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेलं आहे. आता यापुढची जी बातमी आहे ती आहे नागपुरातली. नागपुरात गोमांसांवरून काय वाद रंगला ते सांगतोय माझा सहकारी नंदकुमार. देशभरात सध्या गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अनेकांना मारहाण केल्याच्या घटना या वाढत आहेत. यावर देशभरातून चिंताही व्यक्त करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे पण या घटना अजूनही त्यांनी या घटना अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत अशी चिंता असा इशारा दिल्यानंतरही या घटना वाढतच चाललेल्या आहेत. नागपुरात कालही असाच प्रकार घडलेला आहे. एका मुस्लिम व्यक्तीला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेली आहे. त्याला लाथाबुक्क्यांनी मारलेलं आहे. नागपुरातले जे मांस विक्रेते सलीम इस्माईल हे दुचाकीवरून जात होते, त्यांच्या डिक्कीत गोमांस असल्याचा संशय काही व्यक्तींना आला. काय त्या व्यक्तींनी सलीम यांना थेट मारहाण करण्याचा सुरुवात केली. याचा या घटनेचा जो व्हिडिओ आहे NI ने ट्विट केलेला आहे. तर या घटनानंतर प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर याबाबत ही चिंता वाढत आहे. आता यावर काय राज्य सरकार किंवा राज्य सरकारचं पोलीस विभाग काय कारवाई करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यापुढची बातमी माझा सहकारी विश्वास सांगत आहे. विश्वास, नक्कीच. पुढची बातमी येते पुण्यातून. पुण्यातला IT सेक्टरमध्ये एका तरुणाने 25 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. हा तरुण म्हणजे गोपीकृष्ण असं या तरुणाचं नाव आहे आणि तो सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला लागला होता. तीन दिवसापूर्वीच तो कामाला लागला होता. मूळचा आंध्र प्रदेशचा हा तरुण आहे आणि विमाननगर परिसरातलं जे एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये त्याच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. बुधवारी पहाटे त्याने त्याच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जेव्हा अपयशी ठरला तेव्हा तो हॉटेलच्या गच्चीवर गेला आणि तिथून त्याने उडी मारून स्वतःची म्हणजे आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी जी एक सुसाईड नोट लिहिलेली त्याच्यात त्याने आत्महत्येचं कारण दिलं आहे. त्याने असं म्हटलं आहे की नोकरीची शाश्वती नाही म्हणून मी आत्महत्या करतो आहे असं त्याने यात म्हटलं आहे. त्यामुळे एकंदरीत IT क्षेत्रातलं जे आता आत्महत्येचं प्रमाण म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण आहे आणि नोकरी गमावण्याचं जे एक सारखे एक संकट असतं प्रत्येक कर्मचाऱ्यावर ते या घटनेतून समोर आलेलं आहे. आता पुढची बातमी जी आहे ती येत आहे एका अधिकाऱ्याच्या घरातून एक कोट्यवधींचं गव्हाड सापडलं आहे. नेमकी काय आहे ती बातमी आपण जाणून घ्या माझ्या सहकारी रोहितकडून.
आपण आजपर्यंत अनेक करबुडव्यांना आयकर अधिकाऱ्यांनी गजाआड केल्याच्या अनेक किस्से ऐकले असतील. मात्र आज सीबीआयने एक कोलकातामध्ये टाकलेल्या छाप्यात एका आयकर अधिकाऱ्याच्याच घरी मोठं घबाड सापडल्याची घटना समोर आले. झारखंडचे प्रधान आयुक्त आहेत आयकर विभागाचे तपसकुमार दत्ता यांच्या घरी सीबीआयने हा छापा टाकला. काही दिवसांपूर्वी तपसकुमार दत्ता आणि काही अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज सीबीआयने कोलकात्यात 18 ठिकाणी आणि रांचीमध्ये 5 ठिकाणी छापे टाकले. यापैकी तपसकुमार दत्ता यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात तब्बल 3.5 कोटींची रोकड आणि तब्बल 1.5 किलो सोनं सापडलं आहे आणि काही महत्त्वाची कागदपत्रंही जप्त करण्यात आलेत सीबीआयकडून. आणि 2016-17 तपसकुमार दत्ता यांनी काही अधिकारी आणि उद्योजकांशी संगनमत करून घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सीबीआय आणि काय कारवाई करणार पुढे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आता यापुढची बातमी आहे ती भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासंदर्भातली. रवी शास्त्री यांनी आता लवकरच भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारतील. मात्र त्यांनी त्यापूर्वीच काही माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कार्यपद्धतीविषयी भाष्य करण्यास सुरुवात केली. काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती याची माहिती देतोय माझा सहकारी प्रथमेश. नक्कीच रोहित, जसं तू सांगितल्याप्रमाणे रविशास्त्रींनी आज महत्त्वाची दोन व्यक्ती विधानं केलेली आहेत. पहिलं विधान आहे ते माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कार्यपद्धतीबद्दल. टाइम्स ऑफ इंडिया इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी असं म्हटलेलं आहे की मी प्रशिक्षक आहे, हेडमास्तर नाही. मी प्रशिक्षक आहे, हेडमास्तर नाही. भारताचे सगळे खेळाडू हे इंटरनॅशनल लेवलवर चांगल्या पद्धतीने खेळतात, त्यांच्यात तेवढी क्षमता आहे, त्यामुळे ते आज या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेले आहेत. त्यामुळे अशा लेवलवर तुम्ही त्या खेळाडूंना हे कर हे करू नको अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगणं मला पटत नाही. त्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास कसा अधिक दृढ होईल, ते खेळात एक टीम म्हणून ते मैदानावर खेळताना एक संघ म्हणून कसे खेळतील या गोष्टींकडे लक्ष देणं मला अधिक जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि मी याच खेळाडूंकडे आणि मी याच गोष्टींकडे जास्त लक्ष देणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त फ्रीडम देणार आहे असं रविशास्त्रींनी म्हटलं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संघातल्या ज्येष्ठ खेळाडूंच्या कामगिरीबद्दल गेले काही दिवस प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, ज्याच्यात धोनीचा परफॉर्मन्स असेल, युवराज सिंगचा परफॉर्मन्स असेल, सगळ्यांनी याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. राहुल द्रविडनेही म्हटलं होतं की या दोन्ही खेळाडूंना पर्याय शोधण्याची गरज आहे. यावरही रविशास्त्रींनी आपलं वक्तव्य केलं. रविशास्त्री असं म्हणाले की हे दोघंही चॅम्पियन खेळाडू आहेत, त्यांनी भारतास एकेकाळी ते भारतासाठी आधारस्तंभ होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईलच. मात्र हेच सांगताना 2019 वर्ल्ड कपमध्ये कुठल्याही खेळाडूला त्याच्या जे सिनियर आहे म्हणून संघात जागा मिळेल असं अजिबात होणार नाही. जर मैदानात चांगली कामगिरी केलीत तरच तुम्हाला जागा मिळेल असंही रविशास्त्री म्हणाले. यापुढे आपण एंटरटेनमेंट जगतातल्या बातम्या पाहणार आहोत. काय अधिक घडामोडी आहेत सांगते माझी सहकारी स्वाती. बातमी रणबीर कपूर संदर्भातली आहे. बॉक्स ऑफिसवर जेव्हा एखादा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही तेव्हा त्याचा मोठा फटका हा चित्रपट वितरकांना सहन करावा लागतो. चित्रपटाशी निगडीत इतर कलाकारांना त्यांचे मानधन मिळते, मात्र वितरकांना हा तोटा सहन करावा लागतो. अशावेळी काही कलाकार असे आहेत जे काही भाग किंवा ही नुकसान भरपाई वितरकांना देतात. याआधी अभिनेता सलमान खानने सुद्धा ट्यूबलाईटने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नव्हती, त्यामुळे वितरकांना 55 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली होती. आणि आता रणबीर कपूरने त्याचा आगामी चित्रपट जर जग्गा जासूस अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, तो जर फ्लॉप ठरला, तर वितरकांना नुकसान भरपाई देण्याचं त्याने कबूल केले आहे तो निर्णय. एका कार्यक्रमात बोलत असताना रणबीर कपूरने हे सांगितले आहे. त्याचप्रमाणे ही एक चांगली पद्धत असून माझे आजोबा राज कपूर यांच्यापासून ही पद्धत रूढ आहे. त्यांनी मेरा नाम जोकर हा जेव्हा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नव्हता तेव्हा वितरकांना याचा तोटा सहन करावा लागला होता. मात्र त्यानंतर बॉबी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी वितरकांना मोठा शेअर दिला होता असेही त्याने सांगितले आहे. त्याच्यामुळे आता जग्गा जासूस जर बॉक्स ऑफिसवर कामगिरी अपेक्षेप्रमाणे करू शकला नाही तर रणबीर कपूरसुद्धा वितरकांना नुकसान भरपाई देणार आहे. या पुढची बातमी सांगते आहे माझी सहकारी प्रतीक्षा.
नक्कीच यूट्यूबच्या सर्वाधिक पाहिला गेलेल्या व्हिडिओंच्या यादीमध्ये सायचा गंगनम स्टाईल हा व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर होता, परंतु आता हा व्हिडिओ दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. सोमवारी जी यादी जाहीर झाली किंवा सोमवारी जी काही आकडे बदलले त्याच्यामध्ये वीज खलिफा याचा आय सी यू अगेन हा जो काही हा व्हिडिओ आहे त्याला सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे हा व्हिडिओ यूट्यूबच्या यादीमध्ये यूट्यूबमधल्या मोस्ट वॉच व्हिडिओच्या यादीमध्ये हा व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर गेला आहे. म्हणजे 2012 दक्षिण कोरियाचा पॉप सिंगर सायने जेव्हा गंगनम स्टाईल हे गाणं आणलं होतं तेव्हा याची क्रेज संपूर्ण भारतच काय पण पूर्ण देशभर पसरली होती. म्हणजे या गाण्यातले नेमके शब्द काय आहेत, तो काय बोलतो आहे, काय लिरिक्स आहेत हे कोणालाच काहीच माहीत नव्हतं. पण त्याची जी एकंदरच ट्यून होती ती लोकांना एवढी आवडली होती की ह्या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याच्यानंतर T20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या टीमने जेव्हा हा सायचं हा डान्स केला होता तेव्हा लोकांना हे गाणं एक्झॅक्टली काय आहे, कुठून आलं आहे याबद्दलची क्रेज आणखीन वाढत गेली होती. आणि ह्या व्हिडिओला यूट्यूबच्या यादीमध्ये अब्जावधीनी व्ह्यूज होते, परंतु आता त्या जागी 20 आय सी यू अगेन हा व्हिडिओ पहिल्या स्थानावर आणि याला 2 अब्जाहून अधिक व्ह्यूज आहेत. खरं तर फास्ट अँड फ्युरियस फेम आणि दिवंगत नेता पॉल वॉकर ह्याला हा ट्रिब्यूट म्हणून हा जो काही व्हिडिओ आहे त्याला इतके व्ह्यूज मिळालेले आहेत. ह्या होत्या आत्तापर्यंतच्या बातम्या. देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा loksatta.com.